नमस्कार। आता जवळजवळ 5 महिने या संपूर्ण लॉकडाऊनला व्हायला आलेले आहेत। अजूनही लॉकडाऊन पूर्णपणे संपायचं नाव घेत नाहीये। या पूर्ण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण अनेक समस्यांना सामोरे गेलेलो आहोत। हे लॉकडाऊन आता ठेवायचं का लॉकडाऊन संपायचं, आपल्या मनात काय आहे? आपल्याला या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला वैद्यकीय सुविधा योग्य मिळाल्या का? रेल्वे चालू ठेवायची का रेल्वे बंद, रेल्वे चालू करायची का रेल्वे बंद ठेवायची, एसटी चालू करायची का एसटी बंद ठेवायची, आपल्याला वीज बिलं नीट आलीत का, बरोबर आली आहेत का? हे असे असंख्य आपल्या भावना आपल्या मनामध्ये गेल्या 5 महिन्यापासून आहेत। नेमक्या याच भावनांना वाट करून देण्यासाठी, वाट मोकळी करून देण्यासाठी तुमच्या म्हणजे जनतेच्या मनात काय आहे हे राज्य सरकारपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आपण एक सर्वे करतोय, ज्याच्यामधनं नेमक्या तुमच्या मनातल्या काय भावना आहेत। कोणाला वाटतं की लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे, पण बऱ्याच जणांना वाटतं की लॉकडाऊन संपवला पाहिजे। नेमक्या तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला तुमच्या नोकऱ्या साबूत आहेत का? तुमचे उद्योगधंदे साबूत आहेत का? या सगळ्या गोष्टींचा एक तुमच्या काय भावना आहेत या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा गुगल फॉर्म ची लिंक या व्हिडिओ सोबत तुम्हाला मी देत आहे। त्याच्यावर आपण आपली फक्त अमूल्य 5 मिनिटं आपण काढा, तो फॉर्म भरा, जेणेकरून आपल्या मनात काय आहे हे सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल। याच्यासाठी कृपया आपण वेळ काढा आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा गुगल फॉर्मची ही जी लिंक आहे, गुगल फॉर्म जो आहे, हा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, ही लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं हे आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवता येईल। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।